उत्तुंग कर्तृत्व चरणी आमचा सदा टेकतो माथा, छाती ही फुगते अभिमानाने, गातो तुमच्या कर्तृत्वाच्या गाथा। मी सहकार मर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, लातूर विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं लातूर शहर आणि लातूर ग्रामीण ह्या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्ष आणि महाआघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं आणि शुभारंभाची सभा म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। गेली 5-6 तास आपण या ठिकाणी बसून आहात, पण हे 6 तास कसे गेले हे तुमच्या आणि माझ्या कोणाच्याही लक्षात आलं नाही। अशा प्रकारची एक यशस्वी सभा या ठिकाणी संपन्न होत आहे। ज्यांच्या शुभास्ते या प्रचाराचा श्रीफळ वाढून प्रचाराची सुरुवात करण्यात आली ती आपल्या सर्वांचे आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवराजजी पाटील साहेब आवर्जून आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय उल्हासदादा, आदरणीय वहिनीसाहेब, आपले ग्रामीणचे आमदार त्र्यंबक नाना भिसे, शहरचे आमदार आणि होऊ घातलेल्या निवडणुकीचे महाआघाडीचे विद्यमान उमेदवार सन्माननीय अमित भैया, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बेदरेजी, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मुईजभाई शेख, लातूर ग्रामीणचे महाआघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार धीरज भैया, अमित भैया आणि धीरज भैयाच्यासाठी प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले रितेश दादा, देशमुख परिवारातील सर्व सन्माननीय सदस्य, महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय सदस्य, महाआघाडीतल्या सर्व घटकांचे आमचे मान्यवर नेते ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं, सहकार क्षेत्रातल्या मांजरा रेणा विकास कारखान्याचे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेसचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, सेवा दलाचे पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ पत्रकार मित्र आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी ग्रामीण आणि शहर भागातनं या प्रचाराच्या पहिल्या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आपण सर्व बहादूर मतदार बंधू आणि भगिनी, अमित भैया म्हणाले की ग्रामीण भागातनं किती लोक आलेत आणि शहरी भागातनं किती लोक आलेत। अमित भैयाच्या मतदारसंघामध्ये सुद्धा 30 गावं हे ग्रामीणची आहेत आणि तिथले सुद्धा अनेक जण आजच्या सभेला उपस्थित आहेत।
शहर व्यापारी असल्यामुळे दुपारच्या सभेला मी दादाला म्हणत होतो की या टाउन हॉल मध्ये जर सायंकाळची सभा असेल तर अनेक आमचे व्यापारी लहान सहान उद्योजक हे आपला व्यापार आपलं दुकान बंद झाल्याच्या नंतर सभेसाठी येत असतात, त्यामुळे शहरातल्या पूर्व भागातनं खूप मोठ्या संख्येमध्ये लोक उपस्थित आहेत। खरं म्हणजे या मंडपामध्ये जागा नाही, मंडपाच्या बाजूला शहराच्या पूर्व भागातले किंवा आउटस्कर्ट ज्याला म्हणतो त्या भागातले अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत। श्री एस आर देशमुख मोहिज भाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देऊ इच्छितो की एक अत्यंत यशस्वी अशा प्रकारची देखणी सभा आपण आणि आपल्या सगळ्या शहरातल्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे। वार्डावार्डातनं लोक या ठिकाणी आलेत, गावागावातनं लोक या ठिकाणी आलेत। तुमचा उत्साह, तुमचं या दोन्ही उमेदवारांवर असलेलं प्रेम, तुमचं काँग्रेस पक्षावर असलेलं प्रेम, उद्याच्या भविष्याकडे तुम्ही ज्या आशेने पाहतात हे पाहिल्याच्या नंतर मला एक प्रकारची निश्चित खात्री वाटते की शहर आणि ग्रामीण मतदारसंघातनं हे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी या ठिकाणी निवडून येणार आहेत। एक प्रकारचा सैलाब मताच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहिलेला आहे, महापूर ज्याला म्हणतो आपण, उत्साहाचा महापूर। पण एक लक्षात घेतलं पाहिजे, मी शेतकरी माणूस आहे, महापुराच्या पाण्यानं ऊसाचं शेती होत नसते, त्या महापुराच्या पाण्याला योग्य वळण देऊन प्रत्येक वाप्यामध्ये ते पाणी जेव्हा पडतं तेव्हा ऊसाचं पीक चांगलं येतं। तुमच्यामध्ये असलेल्या उत्साहाला येणाऱ्या 15 दिवसामध्ये प्रत्येक वार्डावार्डामध्ये, प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये, प्रत्येक गावातल्या मोहल्ल्यामध्ये जाऊन तुम्हाला तो प्रचार करावा लागणार आहे। त्याला एक प्रकारची दिशा आणि वळण आणि संपर्क गावामध्ये राहणाऱ्या शेवटच्या गरीब माणसापर्यंत, त्या झोपडीपर्यंत जोपर्यंत कार्यकर्ता पोहोचणार नाही तोपर्यंत लाखाच्या लीडचं स्वप्न बघणं हे फक्त स्वप्नच राहील। निवडून येतील पण 1 लाखाने जर निवडून ह्या दोन्ही जागा आणायच्या असतील लाख लाख मताच्या फरकाने, तर आम्हाला प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक झोपडीपर्यंत जाऊन आम्हाला हा काँग्रेसचा विचार पुन्हा एकदा सांगावा लागणार आहे। आपण हेही विसरून चालतो की लोकसंख्येच्या 50% ह्या महिला भगिनी आहेत, महिलांचं मतदान जवळपास 50% आहे, त्या महिला भगिनीपर्यंत आपण काँग्रेसचा विचार कशा पद्धतीने घेऊन जाणार आहोत, त्यांना मतदान केंद्रापर्यंत कशा पद्धतीने येण्याच्यासाठी विनंती करणार आहोत हेही पाहावं लागणार आहे। आता प्रचाराचं तंत्र बदललंय, माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला एवढा प्रचार करावा लागत नव्हता, एखाद्या गावामध्ये जाऊन तिथल्या सरपंच चेअरमनच्या बैठकीत बसून एक 8-10 लोकाला सांगितलं की तुम्ही तुमचं गाव सांभाळा, तर पुन्हा त्या गावात जायची गरज पडायची नाही, ते त्यांचं गाव सांभाळायचे। आता तसं राहिलेलं नाही, सुबत्ता आली, प्रगती झाली, काँग्रेसने केली आणि विलासराव देशमुख साहेबांच्या राजकारणात आता खेड्यातली साधी घरं जाऊन रोडच्या कडेला दोन्ही बाजूला बंगले आणि दारासमोर 4-चाकी गाडी आणि प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर आता त्याला असं वाटतं की मला सुद्धा येऊन प्रत्यक्ष कुणीतरी घरी सांगितलं पाहिजे की शहरामधनं अमित भैया उभे आहेत आणि ग्रामीणमधनं धीरज भैया उभे आहेत, तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे। आपल्या घरी कार्य असतं, मी ग्रामीण भागाची बैठक घेतली असताना अमित भैया आपले नेहमीचे जे प्रमुख कार्यकर्ते ज्यांना पहिल्यांदा बोलून सांगितलं तेव्हा त्यांना म्हणालो की शिवाजी महाराजांना स्वराज्याचे जे तोरण बांधलं तेव्हा त्यांना साथ देणारे मावळे होते। बऱ्याचदा आपण वाक्प्रचारामध्ये मावळे कावळे जे राहिले ते मावळे, जे उडून गेले ते कावळे असं सगळं ऐकवतो, पण त्या मावळे या शब्दाचा अर्थ असा आहे मामा। प्रत्येक लग्नामध्ये तुम्ही बघा, नवरा आणि नवरी याच्या पाठीमाग जो त्याच्या संरक्षणासाठी तलवार घेऊन उभा असतो
तो असतो आईचा भाऊ, मामा म्हणजे मावळा। आणि म्हणून आता या दोन्ही उमेदवाराच्या पाठीमागे जे सीनियर्स आहेत, जे त्यांच्यापेक्षा वयाने थोडेसे मोठे आहेत, त्या सगळ्यांनी त्या मावळ्याच्या भूमिकेत ही रणनीती आखायची। आणि तरुणांनी मात्र तानाजी मालुसरेच्या भूमिकेमध्ये जाऊन हा विजय संपादन करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, ही भूमिका ठेवावी लागणार आहे। हल्ली लोकांना मोठं काम केल्याने लक्षात राहत नाही, आम्हाला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की काँग्रेसने 60 वर्षामध्ये काय केलं म्हणून। काँग्रेसच्या 60 वर्षांनी केलेल्या कामाला आम्ही विसरून जातो। आणि घरामध्ये कोणी गॅसचं कनेक्शन दिलं असलं तर त्याचीच आम्ही आता आठवण ठेवायला लागलो, इतकी आमची स्मरणशक्ती ही थोडीशी लहान झाली की काय, छोटी झाली की काय, या सगळ्या गोष्टीला आम्हाला उजाळा द्यावा लागणार आहे। आणि म्हणून उत्साह आवश्यक आहे, जोश आवश्यक आहे, पण त्याला जबाबदारीचं वाटप करून घेऊन। आणि मला माहिती आहे की लातूर शहरामध्ये सुद्धा अनेक प्रत्येक बूथवरती कमिट्या तयार झालेल्या आहेत, ग्रामीण भागामध्ये बूथवरत्या कमिट्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला फार काही करायचं नाही, आपला वार्ड आणि आपलं गाव सांभाळायचं आहे। नुसता आता रस्त्यावरचा प्रचार कामाचा नाही, कारण मी आता हे सांगत बसणार नाही की काँग्रेसनी काय केलं आणि भाजपने गेल्या 5 वर्षामध्ये काय केलंय। भाजपने फक्त वाटोळच करण्याचं काम केलेलं आहे, समाजामध्ये भांडण लावण्याचं काम, कुठल्याही समाजाच्या घटकाचा एकही प्रश्न सोडवलेला नाही, 5 वर्ष वाया घालवली आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे। एका बाजूला भाजप, दुसऱ्या बाजूला शिवसेना, यांचा कलगीतुरा हे आपण फक्त पाहत आलो। कुणी म्हणाला मी वाघ आहे, दुसरा म्हणाला मी सिंह आहे, अशा प्रकारचं कधी महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये झालेलं नव्हतं। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील या सगळ्यांच्या काळामध्ये एक वैचारिक अशा पद्धतीचं चर्चा व्हायच्या आणि त्याच्यातनं मार्ग निघायचा। अलीकडचं काम मात्र आपण जर TV चालू केला तर आपण हे दिसून घेईल की निरर्थक गोष्टीवरती तासन तास चर्चा केली जाते, महत्त्वाच्या मुद्द्याकडे, विकासाच्या मुद्द्याकडे, सुशिक्षित बेकारांच्या बेकारीकडे, उद्योजकांना वाढलेल्या टॅक्सकडे तुमचं लक्ष जाऊ नये, अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे। आता हे सरकार दुरुस्त होण्याच्या पलीकडे गेलेलं आहे, आता हे सरकार दुरुस्त होणार नाही, या सरकारला बदलणं हाच एक आपल्या हातामध्ये मार्ग आहे। आणि ही ताकद तुमच्या मतामध्ये आहे, कुठल्याही पक्षाला मोर्चे काढले, आपण आंदोलन केली, उपोषणाला बसलो, 1500 शेतकऱ्याच्या आत्महत्या दुर्दैवाने या राज्यामध्ये झाल्या, बोलून भागलं, ओरडून भागितलं, सगळं केलं, ह्यांना हे कळत नाही। यांना एकाच गोष्टीचा मार कळतो, तो म्हणजे मताचा मार। मतदान जेव्हा आपण दुसऱ्या पक्षाला देऊ तेव्हा त्यांचे डोळे उघडतील, त्यांचे डोळे उघडो तो न उघडो, हे मतदान जे उद्याचं करायचं आहे हे निश्चित। विधानसभेचा उमेदवार हा विचाराचा प्रतीक असतो। एखादा भाला आपण जेव्हा फेकतो त्या भाल्याच्या पाठीमागची काठी मजबूत असते, पण त्याच्या समोरचं पात्र जे असतं, जे लक्ष भेदतं, तो म्हणजे पक्षाचा उमेदवार असतो। आणि म्हणून भाजपवरती तुम्हाला हमला करण्यासाठी जे पात धारदार लागणार आहे ते शहरामध्ये अमित भैयाच्या रूपाने तुम्हाला मिळालेलं आहे, ते ग्रामीणमध्ये धीरज भैयाच्या रूपाने तुम्हाला ते मिळालेलं आहे। हा लक्षभेद आम्हाला येणाऱ्या 21 तारखेला त्या मतदानाच्या माध्यमातून करायचं आहे, पण त्याच्या पाठीमागं काँग्रेसच्या विचाराची मजबूत काठी, जी आमची आता 100 वर्षापेक्षा अधिकच्या विचाराची झालेली आहे, ती काठी मजबूत आहे, ती विचाराची काठी मजबूत आहे। आणि म्हणून हे सर्वांना हे मान्य आहे की आदरणीय साहेबांनी मोठं काम केलेलं आहे, आम्ही सगळे काम करतो आहोत। या दोघांना आमदार करायचं किंवा ते होणार आहेत ते केवळ एक मौज मजा किंवा शौक म्हणून नाही, ही एक तुमच्या प्रती असलेली एक कटिबद्धता आहे, एक बंधन आहे, एक प्रकारचं एक बांधिलकी आहे विकासाची। ही बांधिलकी घेण्याच्यासाठी
ही आमदारकी म्हणजे भविष्याची जबाबदारी आहे. हे एवढं सोपं नाही आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहे जास्त आहेत आणि ते असणारच. आणि मला खात्री आहे की तुम्ही आशीर्वाद दिल्याच्या नंतर तुमच्या ह्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम हे दोघं निश्चित करतील आणि त्यांनी ते केलं पाहिजे. खरं म्हणजे अशा प्रकारच्या सभा ह्या व्हाव्यात कहून मला माहिती नाही, पण आपण सगळे भावनेने बांधलेले आहोत. ह्या परिवारातला कुठलाही सदस्य हा आपल्या कर्तव्यापासनं कधीही दूर जाणार नाही. हिमतीनं जिद्दीनं येणाऱ्या प्रत्येक संकटाचा, तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाचा या परिवाराचा सदस्य हिमतीनं मुकाबला करेल. आणि तुम्हाला न्याय मिळवून देईल एवढंच सांगतो. कामाला लागा, तुमची काळजी आम्हाला आहे, तुमच्या अपेक्षेचा भंग होणार नाही. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब.